राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के अध्यक्ष शरद पवार पर प्रतिक्रिया देते हुए भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने कहा कि वे क्या कर रहे हैं समझ नहीं आ रहा है, मगर बीड़ के सभा में छगन भुजबल ने सभी बातें साफ कर दी है। नहीं, पवार साहब कळतच नहीं है। पवार साहब सारख्या इतक्या वरिष्ठ नेत्यांनी ज्यांनी आमच्या वयाएवढं त्यांचं राजकारण आहे, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला हे कळत नाही। कधी ते बारामती या विषयावरनं सुप्रियाताई सुळे पुन्हा खासदार व्हाव्या म्हणून अजितदादाच्याबद्दल काही बोलत नाही, अजितदादाला नेते म्हणतात। आता अजितदादाला नेतृत्व स्वीकारला आहे बारामतीमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्राचं, तर मग का अजितदादाची भूमिका मान्य करत नाही? आम्ही असे बोललं तर त्यांना म्हणतात की ते मूर्ख आहेत, त्यांनी आम्हाला मूर्ख ठरवलं। ठीक आहे, आम्ही मूर्ख आहोत, पण मला हे सांगायचं आहे की भुजबळ साहेब बोलले ना, भुजबळ साहेबांनी काय म्हटलं की तुम्ही 6-7-10 वेळा 6-7-10 असे प्रसंग आले की तुम्ही भारतीय जनता पार्टीशी सलगी करा असे तुम्ही निर्देश दिले, असं भुजबळ साहेबांनी तर आपल्या सर्वांसमोर सांगितलं। मग त्यात मी हे म्हटलं की त्यांचं मनपरिवर्तन मतपरिवर्तन होईल जसं अजितदादाचं झालं, तर त्याच्यामध्ये वावगं काय? मला वाटतं आजही जरी शरद पवार साहेबांनी मला आम्ही मूर्ख पाय आहोत, आम्ही हे आहोत, आम्ही ते आहोत म्हटलं आहे आमच्यासारख्या लोकांना, पण जेव्हा ते अजितदादाला नेत्या म्हणतात, अजितदादाचं कौतुक करतात, अजितदादांना त्या ठिकाणी पारिवारिक त्या ठिकाणी त्यांचे जे काही संबंध आहे, मला आजही वाटतं की अजितदादा त्यांचं मत आणि मनपरिवर्तन करतील।